राजापेठ ते इरविन चौक पर्यंतच्या उड्डाणपुलावरील सहकार भवन येथे पुलाचा जॉईंट 3 इंचानं पुढे सरकलाय. या उड्डाणपुलाचे बांधकाम लोड बेरिंगवर करण्यात आलेले आहे. पिल्लरच्या ठिकाणी लोड बेरिंगवर स्लॅब ठेवण्यात आले आहे आणि या मधात किंचित अंतर आधीपासूनच ठेवण्यात आले होते. आता या अंतरात 3 इंचपर्यंत वाढ झाल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन उड्डाणपूल वापरासाठी रात्रीपासूनच बंद केलाय. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यावर लक्ष ठेवून आहे. उड्डाणपुलावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता यंत्रणा कामाला लागली असून सर्व निरीक्षण करून पुढील कारवाई प्रशासनातर्फे केली जाण्याचे संकेत आहे. हा पूल वेल मेंटेन्ड आहे आणि त्याचे जे एक्सपान्शन जॉईंट आहे ते दर 15 दिवसांनी त्याचं चेकिंग करणे, त्याच्यात काही छोटे मोठे दुरुस्ती असेल त्या करणं हा रुटीन भाग आहे. आता आमचे जे एक्सपर्ट आलेले आहेत ते ही तपासणी करतील. फक्त जर एक्सपान्शन जॉईंटचं किरकोळ बाब असेल तर ती 15 दिवसात महिनाभरात होईल. स्ट्रक्चरल त्याच्यात काही जर मेजर हे आढळला तर ते जसं काही आम्हाला दुरुस्त्या सुचवतील त्याप्रमाणे त्याचा कालावधी बदलू शकतो. सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की हा पूल अतिशय सेफ आहे, अतिशय चांगला आहे. आपण कुठल्याही बाबतीत म्हणजे कुठलाही गैरसमज होऊ देऊ नये. आपल्या सेफ्टीसाठी त्याचं जे एक्सपान्शन जॉईंटचे फिलर्स वगैरे काय आहे तेवढी किरकोळ दुरुस्ती करून हा नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आमचे प्रयत्न.